काँग्रेसच्या बाळासाहेबांचे बळ आणि भाजपचे चिवडशेट्टी यांचे बळ आगामी काळात पूरक राहील असे सूचक वक्तव्य बाळासाहेब शेळके यांनी केले. काँग्रेसच्या बाळासाहेबांचं बळ भाजपच्या चिवडशेट्टी यांचं बळ आगामी काळात एकमेकांना पूरक राहील असं सूचक वक्तव्य शेळके यांनी वाढदिवसानिमित्त केलं आहे. सध्या दक्षिण सोलापूरला कोणी वाली उरला नाही. आगामी काळात पक्ष जरी वेगळे असले तरी एक मित्र या नात्याने एकमेकांना सहकार्य करू. तुम्ही असो वा आम्ही असू आणि काहीतरी चांगले घडवू. मी आत्ताच काही बोलणार नाही, वेळ आल्यावर सांगेन असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांनी वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या सत्काराला उत्तर देताना केलं आहे. आपली मैत्री पूर्वी होती, आता आहे आणि उद्याही असेल अशी त्यांनी मैत्रीची ग्वाही देखील चिवडशेट्टी यांना दिली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनेच विचार करणाऱ्यांची नेतृत्वाची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आता आमच्या तालुक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, कुणी वाली नाही म्हटलं जातं, पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण हे ढवळून येत आहे. शुभेच्छा आहेत. पुढं काय व्हावं मी आता जाहीरपणाने सांगण्यापेक्षा वेळ आल्यानंतर नागपूर तालुक्यामध्ये काय होत नाही, अशक्य असा अशक्य आहे असं काहीच नाही. पण निश्चितपणानं चांगलं काम करू आणि चांगलं घडवू एवढंच या निमित्तानं सांगतो. चुकीचं असेल तर आपण चुकीचं म्हणूया, चांगलं असेल तर ते बरोबर म्हणूया. तुम्ही कुठल्या पक्षात आहे, तुम्ही फक्त पक्ष वेगळा आहे म्हणून मी तुमचं सगळंच चुकतं असं म्हणणंही माझं आहे. तुमचं जर चांगलं असेल तर मी निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे. माझं काही चुकत असेल तर ते निश्चितपणे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये राग द्वेष असू नये. आजकाल राजकारणामध्ये काय चाललंय, राग आणि द्वेष हे वाढत चाललंय. त्याला एकदा बघतोच त्याला येऊच देत नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या हस्ते बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा होडगी ग्रामपंचायतीमध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब शेळके बोलत होते. याप्रसंगी कल्याणी कोकरे, भाजपच्या तालुका उपाध्यक्षा अंबिका पाटील, अप्पू लांडगे, अतुल गायकवाड, इलाही शेख, मल्लू पटणे आदी उपस्थित होते. या वक्तव्याची चर्चा मात्र दिवसभर पंचक्रोशीत रंगताना दिसून येत होती.